तर आजचा आपला टॉपिक आहे वर्तुळ वर्तुळ म्हणजेच काय आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये सर्कल काय म्हणतो सर्कल आहे की नाही सर्कल, सर्कल आता कसा काढायचा तुमच्या पशी आहे की नाही कंपोज आहे ना तर कंपोस्ट पिटी जसं आहे ना काय करायचा त्याच्यामध्ये व्यवस्थित पेन्सिल सेट करून त्याला काय करायचं असा सर्कल अशा पद्धतीने तुम्ही वयच्या कागदाचा किंवा कोणत्याही कागदाचा तयार करू शकता आता हे जे चार गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या किती चार पहिला असतो केंद्रबिंदू केंद्रबिंदू कळतो तुम्हाला जे वर्तुळामध्ये ज्यावेळी तुम्ही कंपोस्ट ठेवता या ठिकाणी इथं कंपोस्ट ठेवता ना तिथं कंपोस्ट ठेवून जेव्हा अशी पेन्सिल अशी गोल घुमवता तर या ठिकाणी जो पॉईंट भेटतो तर तो असतो आपला केंद्रबिंदू ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो सेंटर काय म्हणतो हे बघा या ठिकाणी आपण एक वर्तुळ तयार केलेलं आहे इथे बघू शकता या 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 एक तुम्हाला एखादा असं सेंटर दिसतोय का हो तर याला काय म्हटलं जातं सेंटर किंवा केंद्रबिंदू त्याच्यानंतर दुसरी असती ती असते त्रिज्या आता ही त्रिज्या काय असते समजून घ्या तुम्ही कंपोस्टमध्ये जेवढं अंतर घेता कंपॉसच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असं कंपॉस असतं ना या टोकापासून या टोकापासूनचं टोक जे अंतर असतं तर त्याला काय म्हटलं जातं त्या अंतराला त्या वर्तुळाची काढलेली त्रिज्या असा कंपोज फिरवल्यानंतर तुम्ही जर या बिंदूपासून इतर जर बघितलं तर ही असती त्रिज्या ए बी याला आपण काय म्हणायचं त्रिज्या त्रिज्या ए बी इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला रेडियस काय म्हणायचं रेडियस त्यानंतर तिसरा आहे व्यास व्यासमध्ये समजून घ्या व्यास म्हणजे काय असतो व्यास हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो आणि वर्तुळावरील समोरासमोरील दोन बिंदूला छेदलेला असतो कुठून जातो तो केंद्रबिंदूतून कुठून जातो केंद्र केंद्रबिंदूतून जाणारी रेषा आणि वर्तुळावरील दोन भिन्न बाजूला किंवा भिन्न बिंदूला छेदणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो व्यास कळालं हे बघा ज्यावेळेस तुम्ही वर्तुळाच्या मध्यबिंदूतून वर्तुळाच्या मध्यबिंदूतून अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस अशी गडी पाडता तर हा जो असतो काढलेला हा इथून इथपर्यंत इथून दिसतोय का तुम्हाला असा वर्तुळ ज्यावेळेस साधारण केलं तर याला म्हटलं जातं व्यास इंग्लिशमध्ये आपण त्याला डायमीटर म्हणतो काय म्हणतो लक्षात राहील ना काय म्हणायचं डायमीटर आणि त्यानंतर चौथी असते ती असते जिवा आता ही जिवा काय असते वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडले फक्त तो इथून नाही जाऊन द्यायचा कुठून नाही जाऊन द्यायचा इथून इथून जर ती रेषा गेली तर ती काय होईल व्यास होईल ती कुठं जाते वर्तुळाचे कोणते पण असे दोन बिंदू जोडले तर ती काय होते जिवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आपण कॉल समजला ओके आता बघा पुन्हा एकदा सांगतो वर्तुळाचा केंद्रबिंदू जो असतो तो जो पॉईंट असतो सेंटरला त्याला आपण केंद्रबिंदू किंवा सेंटर असं म्हणतो त्यानंतर दुसरा केंद्रबिंदूपासून वर्तुळावर जाणारी एक रेषा ओढली तर वर दौन 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 था था ती काय असते वर्तुळाची त्रिज्या त्यानंतर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावरील दोन भिन्न बाजूला जर छेदली तर ती काय होते आपली काय होते काय होते व्यास व्हेरी गुड काय होते ते व्यास आणि त्यानंतर चौथी आहे जिवा जी काय असते वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू अशा पद्धतीने इकडे जोडू शकता इथे जोडू शकता इथं जोडू शकता किंवा ही पण जोडू शकता ठीक आहे तर याला आपण इथं लिहिलं त्रिज्या ए बी तसं आपण याला कसं लिहायचं व्यास पी क्यू त्याच्यानंतर आधी काय जिवा तिला आपण लिहू शकतो जिवा काय नाव यायचं जीवाचं Yes. जीवाचं नाव आहे आर यस yes. yes. केंद्रबिंदूचं नाव काय आहे ए मग लिहू शकता बिंदू ए समजला केंद्रबिंदू त्रिज्या त्रिजा व्यास आणि जीवा ठीक आहे काढता येईल तुम्हाला सोडवा मग तुमच्या वयमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा संपूर्ण अभ्यास तुमच्या वहीवर लिहून त्याचा फोटो काढून आमच्या कमेंटमध्ये टाका चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये